मस्त असा झटपटीत होणारा छान असा नाश्त्याचा प्रकार किंवा डब्यात देण्यासाठी छान असा तयार आहे. बघा मी कट करून दाखवते. मस्त खमंग झालेला आहे, घरी वासही मस्त सुटलेला आहे आणि आपण ती लोण्यासोबत छान असं मस्त सर्व करू शकता गरमा. नमस्कार, सुप्स हेल्दी फूड कॉर्नरमध्ये मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आता गेल्या एपिसोडमध्ये आपण डब्यासाठीचा छान प्रकार एक मस्त हेल्दी असा बघितलेला आहे. आजही एपिसोडमध्ये तेच बघणार आहोत. आणि तुम्ही जर गेला एपिसोड बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन, तेही तुम्ही नक्की फॉलो करा. आणि आज आपण बघणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठीचा किंवा मुलांच्या डब्यासाठीचा छान हेल्दी पदार्थ एक कसा बनवायचा. काय आपण तो काकडी वापरून केलेला आहे. मस्त त्यातून आपल्याला व्हिटॅमिन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट खूप छान मोठ्या प्रमाणात भेटणार आहे आणि एकदम झटपटीत सकाळच्या वेळी गडबड असते कमी वेळात होणारा मस्त असा झटपट प्रकार आहे. तुम्ही नक्की फॉलो करा. आणि आता आपण किचनमध्ये लगेच रेसिपीसाठी वळू. त्यासाठी एक काकडी आपण घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही असं हे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रथम आपण काकडी कडू आहे का नाही चेक करून बघायची खाऊन. काकडी कडू नाही आहे. त्यानंतर एका बाऊलमध्ये छान खिसणीने खिसून घ्यायची आहे. त्याची साल वगैरे आपण काढणार नाही आहे कारण की सालमध्ये सुद्धा पौष्टिक तत्त्व असतात, त्यामुळे आपण साल न काढता छान अशी काकडीची खीस करून घ्यायचं आहे. आणि त्यातलं पाणी आहे तसं ठेवून द्यायचं आहे. हा खीस केलेला आहे. त्यानंतर बेसन पीठ आहे, हे ज्वारीचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ असं घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं लसूण आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत. प्रथम आपण मिरच्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि एका खलपत्त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे. ह्याच्यामुळे छान टेस्ट येते आहे. त्यामुळे तुम्ही लाल तिखट न घालता असंच नक्की करून बघा. हे बघा झालेलं आहे. एका बाऊलमध्ये आपण जी घेतलेली सगळी काकडी आहे ती घालून घ्यायची आहे. त्यातलं पाणी आहे तसंच ठेवलेलं आहे. त्यानंतर हे गव्हाचं पीठ घातलेलं आहे, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि आपण वरून जे आता मसाले टाकणार आहोत हे मिरची आणि लसणाचा ठेचा, हळद घातलेली आहे पाव चमचा, त्यानंतर धणा पावडर आहे, हे थोडंसं ओवा घेतलेला आहे. ओवा हाताने थोडंसं असा चोळून घ्यायचं आहे तर छान ओव्याची टेस्ट येते आहे. ओवा सगळा घालून घेतलेला आहे. थोडंसं तीळ पण घातलेलं आहे आणि आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी याच्यामध्ये सगळं मिक्स झाल्यानंतरच आपण थोडं लागेल तसं पाणी ॲड करणार आहे. पाणी एक्स्ट्राचं नाही घालायचं आहे. मस्त असं हाताने आपल्याला थापता येण्यासारखं असा मग घट्टसर गोळा आता आपण बनवून घ्यायचं आहे. बघा झालेलं आहे. त्यानंतर बंद करून एक 10 मिनिटासाठी पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटं झालेले आहेत. त्यानंतर एक मी पोळपाट घेतला आहे, त्याच्यावरती हे पांढरं मी कापड घेतलेलं आहे. त्याच्यावरती तुम्ही करू शकता किंवा बटर पेपरवरती करू शकता. हे कापड एक ओलं करून त्याच्यावरती असा एक हवा तेवढा मोठ्या साईजचा किंवा छोट्या साईजचा असा गोळा घेऊ शकता. मी एक मध्यम आकाराचे करणार आहे ती थालीपीठं. बघा असं हाताने थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे बोटांना आणि छान असं थापत राहायचं आहे एकदम छान व्यवस्थित गोल होईपर्यंत. हे आपलं तयार झालेलं आहे. आणि गॅसवरती आपण तवा ठेवला होता, तोही गरम झालेला आहे. त्यावरती असं टाकून घ्यायचं आणि थोडंसं सुटण्यासाठीचं वरती पाणी घातल्यानंतर असं छान निघून जातं. त्यानंतर बोटांनी असे ठिपके टाकून द्यायचे कारण की त्यामुळेच आपलं छान शिस्त वाफी जाते आणि आतमध्ये तेलही जातं, त्यामुळे मस्त छान क्रिस्पनेस येतो खालच्या साईडला. त्यामुळे असंच करायचं आहे. त्यानंतर हे उलटंही भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी छान असं आपलं थालीपीठ भाजून तयार आहे. आपण एका डिशमध्ये नक्कीच काढून घेऊ किंवा डब्यामध्ये ज्यांना हवं आहे त्यांना डायरेक्ट डब्यामध्येही घालू शकतो. मस्त हे दुसरंही मी केलेलं आहे. थोडंसं तेल सोडलेलं आहे, तेही आपण आता काढून घेतो आहे. छान असं आपली थालीपीठ दोन माणसांसाठीचं सकाळच्या नाश्त्याचा किंवा डब्यासाठीचा प्रकार. वेळात वेळ काढून माझी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. कसा वाटला माझा हा व्हिडिओ, कशी वाटली माझी रेसिपी, नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आवडली असेल तर लाईक नक्कीच करा, शेअरसुद्धा करा. आणि एक काम करायचं, काय करायचं, नक्की सबस्क्राईब नक्कीच करायचं. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशी छान पदार्थाची रेसिपी आपण नक्कीच घेऊन येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हेल्दी खा, हेल्दी राहा.